नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी सूर्यदेवांना अनुकूल ठेवणं अत्यंत गरजेचं असतं प्रसन्न करण्याचा एक प्रभावी उपाय म्हणजे दर रविवारी त्यांना अर्घ्य अर्पण करणे पण हे करत असताना जर तुम्ही कलशामध्ये काही विशिष्ट गोष्टी टाकल्यात तर सूर्यदेव तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील मग कोणत्या आहेत त्या वस्तू चला बघूया पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करण्यामध्ये असं तुम्हाला वाटतं तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी ज्यांच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल त्यांना समाजात मान सन्मान मिळत नाही अशा लोकांचे आपल्या कुटुंबाशी आणि वडिलांशी सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित होत नाही या सोबतच त्यांच्यात कमी आत्मविश्वास असतो अनेक वेळा ही लोक अचूक निर्णय घेऊ शकत त्यांनाच त्यांच्या निर्णयावर विश्वास नसतो तसंच सूर्याच्या अशुभ प्रभावामुळे नेहमी अशा लोकांना हृदयासंबंधित आजार होत राहतात आणि म्हणूनच कुंडलीत सूर्यदेवांना बळकट करण्यासाठी स्नान आटोपल्यावर तांब्याच्या पात्रात जल घेऊन त्यामध्ये चंदन लाल फूल अक्षदा हे टाकून ते जल सूर्यदेवांना अर्पण करावे असं केल्याने समाजात तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने तुमचं म्हणणं इतरांसमोर तुम्ही ठेवू शकाल मंडळी याबरोबरच सूर्यदेवांना अर्घ्य देताना एक अशी गोष्ट आहे ती जर तुम्ही कलशामध्ये टाकली तर सूर्यदेव तुम्हाला लवकरच प्रसन्न होतील आणि ती गोष्ट म्हणजे यमुनेचं पाणी कारण यमुना नदी ही सूर्यदेवांची मुलगी आहे त्यामुळे सूर्यदेवांना अर्घ्य देताना कलशामध्ये यमुनेच्या पाण्याचे काही थेंब जरी तुम्ही टाकलेत तरी सूर्याचा चांगला प्रभाव तुमच्या आयुष्यावर लवकरच दिसून येईल मंडळी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही रविवारी उपवास देखील करू शकता रविवारच्या उपवासासोबतच सूर्यदेवांच्या मंत्राचा जप देखील करावा या दिवशी उपवास करणाऱ्यांनी मीठ आणि जेवण ग्रहण करू नये या उपवासाला फराळ करावा जर तुम्हाला गरजेचं असेल तर संध्याकाळी फराळ करताना मीठ घेऊ शकता या सगळ्या बरोबरच सूर्यदेवांना प्रसन्न करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे रोज सकाळी घरातून बाहेर पडताना आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा त्यांच्या पाया पडावं नवरा बायकोने एकमेकांशी मानसन्मानाने वागावं तसंच बाहेर देखील इतरांची मानुसकीने वागावं यासोबतच रोज आदित्य हृदय स्तोत्राचा देखील पाठ नक्की करावा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा